महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नेते पदाधिकारी सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या हिंदुत्ववादी शक्तींचा देशात सोसुळा झालेला आहे. यामुळे देशाची लोकशाही, राज्यघटना, समानता, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता ही मूल्य धोक्यात आली आहेत. इतकंच नसून देशाची न्यायव्यवस्थाही सरकारच्या दबावाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे अत्यंत गंभीर आहे. अशा फॅसिस्ट प्रवृत्तीला रोखण्यासाठी देशबांधव जागृत होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीची पुण्यतिथी आहे. या देशातल्या हिंदुत्ववाद्यांनी उघडपणे महात्मा गांधीला गोळ्या घातले आणि एक धर्मनिरपेक्ष विचारावर हल्ला चढवला. त्या दिवसापासून ही लढाई चालू आहे. आज देशामध्ये गंभीर वळण आहे. हिंदुत्ववाद सैराटपणे सुटलेले आहेत. आज देशाची घटना लोकशाही, समानता, धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टी धोक्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हौतात्म्यदिनी रेल्वे स्थानकाजवळील पूर्णाकृती पुतळ्यास माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड विल्यम ससाणे, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल बासम, सीटू जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे, सनी शेट्टी, मोहन कोकुल, अप्पाशा चांगले, नरेश दुकाने, इलिया सिद्दीकी, दत्ता चव्हाण, अखिल शेख, श्याम आडम, गोविंद सज्जन, बजरंग गायकवाड, श्रीकांत कांबळे, अमित मंचले, राहुल बुगले, सनी आमाटी आदींची उपस्थिती होती.